एकेकाला ब्लाइंड फोल्ड करणार, पट्टी लावणार आणि एका प्लेट मध्ये एक खायचा पदार्थ असेल आणि ओळखायचं. ओके. अरे मला नाही माहिती त्याचं नाव, मम्मी घेऊन यायची आपली. हातात हात घालून चाललेलं आहे सगळं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. स्पेशल एपिसोड नंबर 2, चोरीचं मामलाची संपूर्ण टीम आहे आपल्याबरोबर या एपिसोडमध्ये. आणि आता आहे कीर्ती आपल्याबरोबर आणि हेमंत दादा. सो आणि जितू दादा, पुन्हा एकदा तुझं पुन्हा स्वागत आणि अमृता पुन्हा एकदा स्वागत पुढच्या एपिसोड मध्ये. सो लवकरच मूवी रिलीज होत आहे तर चोरीचा मामला. खूप दिवसांनी इतकं असं विनोदी काहीतरी ऐकायला मिळालं, नावातच एवढी एक्साइटमेंट आहे आणि टीजर मी बघितला, जबरदस्त टीजर आहे. थँक्यू. तर मूवी बद्दल आम्ही, मी आणि जित्या तर बोललोच आम्ही मागच्या एपिसोड. आता हेमंतची बारी आहे. हेमंत थोडा चोर वाटतो, थोडा चोर वाटतो. रिअल लाईफचं नाही आहे कॅरेक्टर ते. मधुराताई मूवीमध्ये चोर वाटतो ते. अहो, ते अमरजीत द पाटील साहेब पाटील. माझे बाबा पोलीस आहेत, काय म्हणतील ते. आपला मुलगा काय झाला, चोर झाला. सिनेमातलं कॅरेक्टर चोर वाटतंय असं म्हणतात. सिनेमातलं कॅरेक्टर, हा सिनेमात, हा सिनेमात नाही, सिनेमात डेफिनेटली मी चोरच आहे, लबाड माणूस आहे खूप. आणि गम्माडी गंमत करणारा लबाड माणूस आहे तो. आणि त्याची गम्माडी गंमत काय आहे ते तुम्हाला सिनेमात नक्की कळणार आहे. पण अमरजीत पाटील असं कॅरेक्टर आहे आणि तो एक पॉलिटिशियन आहे, आमदार आहे. प्रचंड पैसा आहे, सगळं आहे, सुखवस्तू आहे, काहीही करायची गरज नाही आहे. त्याला बॉडी बिल्डिंग, बॉडी बिल्डिंग या कॉम्पिटिशन्सचा खूप नाद आहे. म्हणजे कार्यकर्ते जमवायचे, स्पर्धा भरवायच्या, मग तिकडे नट्या येणार, नाचणार, त्यांच्यासोबत सेल्फी काढायचे, अशी त्याची एक वेगळीच आवड आहे. सो या सिनेमामध्ये त्या अमरजीत पाटीलचा काय नेमका चोरीचा मामला आहे, ते घर त्या अमरजीत पाटीलचं आहे का, त्या घरात तो चोर आला आहे का, का त्या त्या ते घर दुसऱ्या कोणाच्या मालकीचं आहे आणि अमरजीत पाटील तिकडे चुकून शिरला आहे, असे बरेच झोल आहेत आणि ते काय आहेत ते नक्की तुम्हाला सिनेमात कळणार आहे. पॉलिटिशियन आणि चोरीचा मामला, इथूनच एक्साइटमेंट. हातात हात घालून चाललेलं आहे सगळं. सो कीर्ती, तुझ्याबद्दल त्या मूवीतला कॅरेक्टर. आशा नावाचा कॅरेक्टर करते मी. जेव्हा माझं कॅरेक्टर इंट्रोड्यूस व्हायचं होतं तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, साधी आणि सरळ पण आहेत आहेत तितकी चपळ, भेटाल तुम्ही आशाला तर पडेल तिची भुरळ. तर ही भुरळ तुम्हाला कशी पडेल हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. खूप साधी, साध्या घरातली मुलगी आहे आणि तिची स्वप्न अगदी छोटी छोटी आहेत, पण तिच्या साधेपणातून पण जी गंमत तयार होते ती पाहण्यात खरी मजा आहे. म्हणजे आम्हाला नवीन वर्षात विनोदाची मेजवानी मिळणार 1001%. तर असंच जाऊ नाही देणार, आपण एक दोन छोटेसे गेम करूया. खूप आवडतात. चला, तर पहिला आहे की मी इथे प्रत्येकाला एक शब्द किंवा म्हण देणार, एकाला सांगणार, ऍक्टिंग करून सांगायचं आणि ते तुम्ही ओळखायचं. मला शब्द द्या, म्हणी वगैरे ह्यांना द्या. तुला गाणं आहे त्या शब्दाच्या अलीकडचं पलीकडचं बोलू शकतो का? अजिबात बोलायचं नाही, काहीच नाही. नको ना, मग मजा काय ना जिता. बरोबर, चला शब्द एनॅक्ट करून दाखव. शब्द एक शब्द किती अक्षरी आहे? तीन अक्षरी. भाजी आहे, भाजी आहे ही. भाजी आहे. कारल. कडू आहे. कारल मला खूप आवडतो. मलाही खूप आवडतो. आता पुढचं म्हण आहे, पुढची म्हण आहे. आम्ही नाही पाहिलं. नाही नाही. ओके ओके. किती शब्द आहेत? दोनच शब्द आहेत. पहिला पहिला शब्द बाजूला ठेव. पहिला शब्द बाजूला ठेव. दुसरा शब्द. दुसरा शब्द. हा, मोर. मोर. चोरावर मोर. कधी चालत असत हे. नो मोर दिल मोर असं वगैरे बोलले असते मी. वन मोर. बाई बाई वन मोराचा फुललेला शब्द आहे. हेमंत काय? एक शब्द. किती अक्षरी?
आणि हे हे खाण्या रिलेटेड आहे. पाच अक्षरी आहे. पाच अक्षरी काय मिठाई आहे? काय दूध? दूध दूध आहे. व्हिस्की? व्हिस्की जे काय द्रव पदार्थ आहे. चकली? एक मिनिट एक मिनिट. पाच अक्षरी आहे आणि द्रव पदार्थ आहे. पंचपक्वान्न. हेमंत तू मी बसलोय तेव्हा आजूबाजूला काय असतं? चकणा. चकणा. चिवडा? चिवडा. शंकरपाळी? शंकरपाळी. पाच अक्षरी रे. पाच अच्छा तुमच्या दोघांमध्ये. अच्छा शेंगदाणे? नाही. गाडी चालवत आलीस? ड्रायव्हिंग. मी काय? अरे खजूर? काय टाइम्स अप वगैरे? काय काय मला काय माहिती, मला नाही झाले अजून. पुंगी? पुबो? पुणे? पुणे. हा पुण्यावर येत ना. काय खाता तू? बाकरवडी. बाकरवडी? अरे तू बाकरवडीला हे समजतो? हे एवढी फोड मला करायची नव्हती. इतकं सोपं होतं. आता काय भाकर वडी असं करून नको. पण एक मिनिट. एवढं सोपट बाकरवडी? मी माझ्या बाप जन्मात बाकरवडी कधी? हे म्हणजे काय होतं बाकरवडी? कुठं आले? जन्म कुठे झालाय तुझा? पुणे. अरे हेम्या काय बोलतोय तू? हेम्या काय बोलतोय? ही काय ऐकवते? सात शब्द आहेत. हा पहिला शब्द सांग. नाही थांब, तू कितवा तुला दाखवायचा आहे? फोड करते. रडण. कांदा? कांदा. कांदा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. मिठाई माझी ओ. कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. अवघी मिठाई. ओके ओके. बरं मी चांगला अभिनय केलाय म्हणजे हे प्रूफ आहे. कांदा आला त्याच्यातच अभंग आला. कांद्याशिवाय दुसरं काय? आता कांदा म्हणजे जहरी विषय आहे. पुढचा आहे जो गेम, त्याच्यामध्ये मी एकेकाला ब्लाइंड फोल्ड करणार आणि एका प्लेट मध्ये एक खायचा पदार्थ असेल, तो तुम्ही स्पर्श करू शकता, खाऊन बघू शकता आणि ओळखायचा. ओके. सगळ्यात पदार्थ पहिला अमृतासाठी. येस. तर किती गोळी आहे ज्याला ते पावडर असते की आपण लहानपणी खायचो. खाऊन बघ. खाऊन बघ. खाऊन बघ. आय डोंट नो लिमलेट का काय. कळेल कळेल. खाऊन बघ. मला खूप आवडते. पण काय आहे? पण काय आहे ती लहानपणी बरणीत जी गोळी मिळते ती रे. हा तीच ती. अरे मला नाही माहिती त्याचं नाव. मम्मी घेऊन यायची आपली. तुझ्या बरणी लागली वरणी कशी करणी. कशासारखं लागते ते? कशासारखी टेस्ट आहे त्याची? अप्रतिम टेस्ट. तू खाऊन बघ. हो खाऊन बघितलं ना. चालू आहे आमच्या इकडे. काय वाटतं तुला काय असेल? अरे ती गोळी मला माहिती आहे जी बाहेरून त्याला ना पांढरं पांढरं असतं पण ती आत ऑरेंजिश असते. नाही नाही बाहेरून पांढरं पांढरं आत ऑरेंजिश. अरे ऑरेंजिश म्हणजे त्याची हे बाहेरून बाहेरून पांढरं. ही गोळी आहे जी बरणीत मिळते. आता मला त्याचं नाव नाही. ऑरेंजिश सी सही. मधुरताई नाही अगं. आपण लागतं बाळा. काय काय तुला काय टेस्ट येते? त्याच्यात ऑरेंज येत. ए माझ्या गोळ्या. हा आपण कशाबरोबर पुरी खातो? स्वीट डिश काय असते? बासुंदी? अजून 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 काय असतं? खीर? अजून काहीतरी घट्ट असत. रबडी? नाही घट्ट असं खच. जरा महाराष्ट्रातलं ते खूप पंजाबी होत. आमचा महाराष्ट्र विसरायचं नाही असं लग्न करून. सांग. श्रीखंड? श्रीखंडाच्या गोळ्या. व्हेरी गुड. मला टच करूनच कळलेलं. पुढचा पदार्थ हेमंत दादासाठी. हेमंत दादा खाल्ल्यावरच कळेल.
तिळाच्या वड्यात. नाही तिळाची वडी नाही, तिळाची पोळी नाही, तिळगुळाची पोळी आहे पण त्याचं नाव वेगळं. अरे अर्थात नाही आता एवढं नाही, एवढं नाही. तिळ पापडी, अर्थात तिळाची वडी आणि इकडे इकडे इकडे. आता पुढची डिश आहे कीर्तीसाठी. कीर्ती कशी सुग्रण आहे ना, तिला येणार नाही, ओळखेल ती. अवघड तोपर्यंत आपण नको नको आता मला ते तिळ पापडी. हे बटाट्याच काही आहे का? खाऊन नको. बटाटा नाही, याचं नाव मला नाही माहिती. सांगतो मी तुला याच्या विषयी. शोले मध्ये सत्यन कपू म्हणतात, सत्यन कपू नाव घेतात त्यांचं शोले मध्ये. नाही मला नावच नाही माहिती या पदार्थ. काय नाही आसपास जाशील पापड बिपडाचा काहीतरी पदार्थ. कशापासून बनलाय? बटाटा किंवा तांदूळाचं? नाही नाही. सत्यन कपू म्हणतात बेटी त्या लावू चिरंजी हे याच्यात काय काय आहे हे मी सांगू शकते. काय आहे? तूप आहे, मीठ आहे, तिखट आहे. तर मूवी कधी रिलीज होते? चोरीचा मामला. आता आमच्या जेवणाचा मामला तुम्ही बघितला, आम्ही किती भुकेलेलो आहोत हेही तुम्ही बघितलं, पण आम्ही खरंच तरसलोय ते म्हणजे तुम्ही कधी एकदा हा चित्रपट बघताय या गोष्टीला. 31 जानेवारी 2020 हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. आणि यु नो आज आम्हाला इकडे येऊन इतकी मजा आली, तीच मजा आणि त्याहून दुप्पट मजा तुम्हाला येणार आहे हा चित्रपट बघून. सो प्लीज 31 जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमा हॉलमध्ये जा आणि हा चित्रपट बघा. आणि सिनेमाचं नाव जरी चोरीचा मामला असलं तरी चित्रपट गृहातच जाऊन बघायचा. चोरी चोरी नाही बघायचा, बघायचा नाही, पायरेटेड नाही बघायचा. मूवीच्या तिकिटाचा एक फोटो काढून टॅग करा फेसबुक इंस्टावर, आम्ही त्यातून विनर्स काढणार आहोत आणि त्यांना गिफ्ट हॅम्पर पाठवण्यात येईल. मधुरा रेसिपीचे गिफ्ट हॅम्पर्स. मधुरा रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करू शकता. प्रत्येक ऑर्डरबरोबर एक छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील. थँक्यू सो मच जितू दादा. थँक्यू थँक्यू हेमंत दादा, अमृता थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल. तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.